सिंगल असण्याचे फायदे. एक, पिल्लू बाबूचं टेन्शन नसतं, झोप चांगली लागते, पैशाची बचत होते, कसं पण दिसू फरक पडत नाही, सुखाने जगता येते, मित्रांना वेळ देता येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिचार्जचे पैसे वाचतात. तब्येत ठीक नव्हती म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण अर्धी तब्येत तर नर्सच्या स्माईलनेच बरी होऊन गेली. आधी मी भाड्याच्या घरात राहत होतो. एके दिवशी मी आमच्या घरमालकाला शेअर मार्केटबद्दल माहिती दिली. आता आम्ही दोघे पण भाड्याच्या घरात राहतो. काही पोरं आंबा एवढा चोकून चोकून खात आहेत की घरचे मनात म्हणत आहेत, हा उन्हाळा गेला की आधी याचं लगीन करून टाकू. भावकीत भांडण लावण्याचा सरकारी कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक. माणूस खूप हुशार प्राणी आहे. संकट आल्यावर मंदिरात जातो आणि पैसे आल्यावर बारमध्ये जातो. बंड्या, घराला चांगलाच कलर दिलाय, बऱ्याच बादल्या लागल्या असतील. गण्या, होय खूप बादल्या लागल्या. बंड्या, मग आम्हाला द्या की एखादी रिकामी बादली. सर्व आमदारांना त्यांच्या बायकांचा फोन. सुरतवरून साड्या नाही तर नाही, आता आसामच्या जंगलातून चांगला चहा पावडर तरी घेऊन या. प्रियकर, मला कळत नाही तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले. प्रियसी, त्यांनी मला विचारलं पोरगं काय करतंय, मी बोलले पोटात लाथा मारतंय. सिंगल लोकांकडे काही असो किंवा नसो, पण 9 तासांची सुखाची झोप मात्र असते. मुलगी, जेव्हा तू चांगल्या जॉबला सुरुवात करशील ना, तेव्हा माझ्या घरी येऊन मागणं घाल. मुलगा, पुढं का नको. मुलगी, तू नुसतं हेपलायचंच बघ कुत्र्या.